चंद्रपुरात गणेश मूर्ती मंडपात नेताना डीजे वाजवल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून डीजे जप्त केला आहे. चंद्रपुरात गणेश मूर्ती मंडपात नेताना डीजे वाजवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील SP कॉलेजजवळून मूर्ती कारखान्यातून भाणापेठ वार्डात मंडपात ही मूर्ती नेली जात होती. तक्रार झाल्यावर शहर पोलिसांनी डीजे जप्त केला. संतापलेल्या मंडळ कार्यकर्त्यांनी मूर्ती वाहनासह शहर पोलीस ठाण्यापुढे उभी केली आणि चक्काजाम केला. पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यापुढे एकत्र झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी हलका लाठीचार्ज केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून भानापेठ वार्डातील नवशक्ती गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा गोंधळ काबूत आणण्यासाठी शहर पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गंजवाडामध्ये एक गणपती मंडळ आहे, गणेश याची स्थापना होती, तर त्या संदर्भात वाद्य वाजवतो आहे असा एक पोलीस स्टेशनला फोन आला. कारवाई करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी गेले आणि जे वाद्य सुरू होतं ते बंद करण्याची त्यांना विनंती करून करण्यात आली. वाद्य पोलीस स्टेशनला घेऊन येण्यात आले, तर त्या मंडळांनी त्यांचा गणपती हा पोलीस स्टेशनला घेऊन काही कार्यकर्ते साधारणतः 100-125 पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा होते आणि रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे पोलीस त्यांच्या अंगावर धावून गेले आणि पुढील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत. पोलीस प्रशासन नेहमीच कायदेशीर कारवाईच करतं आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भात जे काही माननीय न्यायालयाने नियम घालून दिले त्याचं पोलीस प्रशासन काटेकोरपणे अंमलबजावणी करणार, हे आमचे कायदेशीर कर्तव्य आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा मंडळ कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. सांगितलं, सरचं म्हणणं आहे की चंद्रपूर एक शांत प्रिय चंद्रपूर आहे, तर इथे काही दंगे आजपर्यंत कधी झालेले नाही. त्याच्या पहिले 122 मंडळ उठलेले होते, तिथे बिना DJ विसर्जन केलेले होते. तसंच ह्यावर्षी तुम्ही करा, सपोर्ट करा, असं SP साहेबाचा आदेश आहे. मग आता DJ वाजवणार आहे की नाही? DJ तर आता आम्ही नाही वाजवणार सर. शासन जे आता शासनाच्या वरती कोणी काही बोलू नये, शासन परवानगी परमिशन देणार तरच आम्ही वाजवणार सर.